मोगाच्या दायजी वर्ल्ड वीक्षकांक आमची सिस्टर कार्यक्रमाक स्वागत. आज आमचे सोवे आसा धर्म भयण सिस्टर मारियोला डिसोजा सुपिरियर मेडलीन कॉन्वेंट मुलकी. तिची जिणये काणी आज आमी ऐकोव्या. सिस्टर मारियोला, तुमका स्वागत. देव बरें करूं, थँक्यू. सिस्टर, म्हजे पहिले सवाल तुमका, तुमच्या विषयांत ओळख आनी तशेंच तुमच्या बाळपणा विशयांत कितें सांगूंक तुमी अपेक्षितात? हांव सिस्टर मारियोला बेतनी संस्थांत फाटल्या 33 वर्सांत हांव न्हू सेवा दिवन आसा. म्हाका जेजूचे आपोवणें 1983 तशें म्हणटना, हांव 9th आसतना म्हाका भोगुरलें. मागीर 1984 म्हजे SSLC जाल्ल्या कुडलें हांव बेतनी संस्थाक आयलीं. आमचें कुटुंब बारी मोगाचें आनी देव भिरांतीचें. आमच्या कुटुंबांत साबार देव आपोवणी पयल्यांत फुडल्यांत आनी आतांय फुलोवन उंच आसात. म्हज्या पप्पाचो निमाणो भाऊ देवादीन फादर लुईस डिसोजा, तो आमकां एक कुटुंबाक देव भक्तींत वाडोवंक आमकां प्रेरण जावन आशिल्लो. म्हज्या पप्पाची कजन एकली बेतनी सिस्टर जावन आसली, ती नॉर्थ इस्टांत आसा. मागीर म्हजी कजन एक बेतनी सिस्टर, ती गुजरातांत आसा. आनी तशेंच आमच्या कुटुंबांत मस्त जाणां पाद्र्याब आसात. एकलो SVD फादर प्रकाश म्हणून, तो ऑस्ट्रेलियांत मिशनरी जावन वावर करता. आनी होली क्रॉस म्हजो एकलो कजन पाद्र्याब आसा, तोय बँगलोरांत काम करता. आनी म्हज्या कुटुंबांत म्हज्या भयणीचें एकलें भुरगें सिस्टर, तें गुजरातांत वावर दिता. आनी एकलें सिस्टर, सिस्टर हेरिटा म्हणून, ते शुभदा शेल्टर होम फॉर विमेन इन डिस्ट्रेस थंयसर सुपिरियर आनी डिरेक्टर जावन सेवा दिता. ओके, तशें धार्मीक जिणयेचे सगळे प्रेरण सगळे कुटुंबांत आवन तुमकां आयला. तुमी कितली जाणां भुरगीं घरा आनी तुमचे भाऊ भयणी कार्यकर्ण आसात? आमी घरा 6 जाणां भुरगीं. ओके, आमी मोगरी वाली. ओके, ल्हानपण फुलांच्या तोटांत वाडयल्या आनी आमकां मस्त सागोळी आसली. तशें आमकां ल्हानपण वर्साच्या 12 महिने काम आसलें एक शेतांत या फुलांच्या तोटांत. तशें घरांत म्हजो पप्पा आसलो, मागीर आमच्या मोगाची व्हडली माय पप्पाची माय आमच्या घरा आसली. तशें आसल्यान आमकां तिचो मस्त मोग मेळिल्लो. आनी म्हजी आवय घरांत आसली. आनी तशें आमी घरांत 6 जाणां भुरगीं. म्हजो मालगडो दट्टू, तो पयलें बॉम्बे आसलो, आतां तो काज जावन ताच्या भुरगीं एब्रॉड सेटल जाल्यान तशें तो आनी वनीकर गांवांत आसात. मागीर म्हजे फस्ट भयण हिल्डा, ते मेंडोनसा कुटुंबाक हाजीर जावन ताच्या एकलें भुरगें सिस्टर आनी एकलो पूत काजीर जावन भायल्या गांवांत आसात. मागीर ताच्या मिसेस टिचरांक काम करता. मागीर सेकेंड भयणी काजीर जावन ताच्या पुताक काजीर जाल्यार ती एब्रॉड आसात. मागीर भयण म्हज्या गांवांत आसा. मागीर ताची एक धू बेतनी भयण सिस्टर हेरिटा म्हणून. तिसऱ्या म्हज्या भयणीक 13 जाणां भुरगीं, ती पयलें दोवा कटार आसली, आतां ती गांवांत आसात. भुरगीं पुरो IT फिल्डांत काम करून आसात. ताच्या चवथें हांव बेतनी संस्थांत आसा. मागीर म्हजे पटले निमाणे भयण ग्रेटा म्हणून, ते काजर जावन ताका दोगां भुरगीं आहात. एकलें दुबय आसा, चेरको बँगलोर आसा. अशें आमच्या कुटुंबांत सकड तांची तांची जबाबदारी कर आतां संतोशान आसा. तुमच्या 6 जाणां भुरग्यां पैकी तुमी एकली सिस्टर, हे प्रेरण तुमकां कुटुंबांत हांव आयला खंडीत. इतल्या जाणां धार्मीक जिणी आसतल्याच्या मोदेन तुमी ल्हान व्हड जाल्यात. आतां तुमचें हें मेट काडटना तुमकां घरांत हांव कसलो रेस्पॉन्स मेळ्ळो? तांणी पॉझिटिव्ह रेस्पॉन्स दाखयलो की न्हय, कितें म्हूण तुमचे आवय बापूय हाका म्हणटात? हांव उलोवच्यान दिल्लें पयलें तावन मुखार. वेरएज म्हजे एका भयणीक जॉयन जावंक जाय आसलें, ते इल्लें उलोवच्यान दिल्लें पाटी. ताका म्हज्या पेरंट्सांनी म्हाका हांव वेता म्हणटना एबसोल्युटली कोणीय म्हाका ऑब्जेक्शन घालूं ना. वच आनी बरें
संवसारार जेजूची शुभवार्ता प्रसार कर म्हणून म्हाका धाडले. आनी आज म्हणसर ते जेजूची शुभवार्ता प्रसार करीजे म्हणून तत्व उर्बेन हांव वावुरून आसा. ओके, तुमी मुखार गेल्यात आनी कोवेंताक भरती जाल्यात. तुमचे फस्ट प्रोफेशन जाले, ताच्या उपरांत नेक्स्ट तुमकां कितें बघले? हांवें राईट चॉईस केले म्हण तुमकां बघता गी, ताच्या उपरांत ह्या विशयान परतून तुमकां चिंतूंक अवकाश मेळ्ळो गी? म्हाका एक फावटी हांवें मेट काडले ते आमकां कमेंट्स म्हण आसता जॉयन जाल्या उपरांत, ते म्हाका कम अँड सी म्हण सांगूना जेजून, कम सी अँड स्टे म्हणे. सो ताणें स्टे म्हणलें म्हळ्यार राव म्हणून. सो आज म्हणसर हांव तसो मोग साकोन हांव केलें जेजूच्यात सेवेंत ह्या देवाची शुभवार्ता हे रंग दिवच्या सेवेंतूत वावरूंक आशेत. तशें जाल्ल्यान म्हाका कांय कॉन्विंटान कांय चड म्हाका प्रॉब्लेम म्हणून भोगोवनात. आनी म्हाका कितें आशा आसली गी ती सकड पेतिनी संस्थान ती दिल्या म्हाका. खंयच्यान ती म्हाका आज म्हणसर उणें करूं ना. आनी म्हाका एक ध्येय आसलो कुटुंबा खातीर वावरी जाय. हांव म्हजे एक कुटुंब सांगता, पूण म्हाका कुटुंबा खातीर वावरूंक मस्त आशा आसली. आनी ती आशा म्हाका बेतनी संस्था जावन फावो जाल्या. त्या खातीर हांव बेतनीक सदांच रुणी. आनी आमच्या फावंडरांची एक आशा आसली चड लोकांक जेजूची शुभवार्ता मेळा जाय. आनी ती शुभवार्ता खंयच्या रितीर मेळटा गे त्या मनशाच्या अत्रेगा प्रमाणे. सो आय एम कॉल्ड अपॉन टू गीव दॅट पीस, दॅट जॉय, दॅट सॉलेस. आनी अशें म्हाका सबार रितीनी जेजूचो मोग हेरांक दिवंक ह्या बेतनी संस्थ्या वरवीं जालां. त्या खातीर आय रियली रिमेन ग्रेटफूल टू गॉड. तुमचे घर तुमी म्हळ्यार आमी आमच्या माया मोगाचे घराणें आमी सांगाता आसल्या, सांगाता काम करनासल्या म्हूण तुमी हांगा येवन तुमचे फायनल प्रोफेशन जाल्या उपरांत घरांतून पयस म्हूण तितले रावताना वसूंक सडावत मेळनातले ते दळा, तुमकां हांगा कशें बघून आहलें? म्हळ्यार तो माया मोग तितलो एक्सपिरियन्स करूंक मागीर जायना आनी तुमकां दुसऱ्या कुशीन पोस्टींग फस्ट एक कुशीन तुमकां वसूंक आसता तुमचे फायनल प्रोफेशन जावन. त्या पयले तुमचे मिसांव खंयच्या गांवार आसले आनी तुमच्या घरांतावन इल्लेशे डिस्टन्सर कशें तुमकां ते रावूंक साध्य जाले? हांव मुडू बेळ्ळेची मस्त पयस न्ही. आनी म्हजी पेरंट्स तांकां मोन जाताना ताच्या दुवेक पळोवंक येतली. दॅट इज वन थींग. एटलीस्ट म्हयन्याक एक पावटी म्हणी येतली. आतां ह्या वर्सान जाल्यार हांव पळयता हांव बिजी आसल्यार ती तांच्या दुवे खातीर टायम काडटात. आतां दोगांय म्हजी पेरंट्स आसात. लास्ट इयर तांच्या काजार असो ताणी 65 वर्सांचो जुबले आचरण केलो. पप्पाक आतां 91 वर्सां जाली, मम्मीक 85 जाता पुरो मेयाच्या 10 तारखेर. देवान आज पर्यंत तांकां बरी भलायकी दिल्या आनी ती आमकां केदाळे प्रोत्साहन दितात. तूं एक पटी तुवें मेट काडले त्या मेटान तुवें मुखार वसो जाय. तशेंच कुटुंबांत आशिल्ल्या म्हज्या भयण्यांक सांगतात तिरासणेन तो काजार असो सक्रामेंत तुमी दवरी जाय. जावं पुरो सुखांत या दुखांत ते आमी तिरासण एका जीव एकल्या व्यक्तीच्या जिवनांत आस जाय म्हूण तांची आशा. आनी म्हजें पयलें पोस्टींग आशिल्लें हांव प्रोविन्शियल एटांत ऑफीस सेक्रेटरी जावन 100 वर्सां वावर केल्लो. न्ही वामंजुरम, वामंजुरमची प्रोविन्शियलाचें घर, बेंदूर आमचें मायंगर आमचें जनरल एट थंय. आनी वामंजूर हांव प्रोविन्शियल एटांत आसतना हांवें थंयंत रावन म्हजे पयलें म्हजी सेंट आग्नेस कॉलेजींत डिग्री केल्ली, पीयूसी हांवें थंयच केल्ली. तशें थंय आसतना म्हाका त्या वामंजूर एका घरांत खुशी जाताली. आमी मस्त जाणां तरणाटी आसले, अरावंड 30 ऑफ अस. आनी प्रायवंत सिस्टरांय आसले. ते घरचें वातावरण आनी हांगाचें वातावरण इल्लें डिफरंस आसल्यार पूण त्या घरांत आमकां मोग उणो म्हूण बघोवना. वय आमी म्हळ्यार न्हय लागींचे तशें मासलेली घरांत इल्ली चड मेळटली, हांगा इल्ली मेळटली पूण ना म्हणून खंयचेय नातले. तशें जाल्यार म्हणजे उणेपण म्हणून नातिल्ल्यान म्हाका तशें हांव घरांतून पयस आसा म्हूण बघोवनातले. आनी ताच्या उपरांत फोन्स आसले, मागीर मोबायल आयले, तशें कंटिन्युअस कॉन्टेक्ट लायक दॅट आसतले. आनी एक हांवें एकच म्हजी आशा आसली म्हजी पेरंट्सां बऱ्या भलायकेन आसल्यार आय हॅव नो वरी अबावट एनीथींग. तशें देवान आज पर्यंत ताका बऱ्या भलायकेन दवरला.
तित म्हजे खुशी तशें म्हज्या मुखल्या जिवनाक तिंका इन्सरी एक आडकळ म्हणून बगर म्हाका उणेपण तांचे हांव भोगूंक ना. ओके, तुमचे फायनल प्रोफेशन जाल्या उपरांत तुमचो मेन वावर असो फिल्ड खंयचो, खंयच्या क्षेत्रांत तुमी मुखार गेल्यात आनी ताच्या उपरांत कशें तुमकां ते सलीस जाले मुखार वसूंक? हांव फायनल प्रोफेशन जाल्या उपरांत प्रोविन्शियल एटाच्या ऑफिसांत 6 वर्सां आसली. 3 वर्सां हांवें काम केल्ले उपरांत एडमिनिस्ट्रेशन ऑफिसाचे म्हळ्यार कलिंग लेटर्सां करची वॉट एवर इज द सेक्रेटेरियल जॉब तशें हांव करनासलें. तशें पूण करतना म्हाका एक तृप्ती म्हणून बघनासली. म्हजी आशा आसली, उर्बा आसली, हांवें लोकां सांगात बरसजे, तांच्या सांगात काम करीजे, कशें म्हण कन तांच्या कुटुंबांत हांवें एक कले म्हण करूंक सकजे म्हणून म्हाका आशा आसली. तशें आसा म्हजी वडिलां म्हणाली तूं फॉर्मेशनाक शीक थिओलॉजी करूंक वस म्हणाली. हांवें सांगलें म्हाका तितलें मोन ना म्हणलें. मागीर आनी एकली म्हणाली तूं कालें तुका करूंक जाय म्हणलें. ताका हांवें सांगलें सिस्टर म्हाका LLB करूंक जाय म्हण सांगलें. ताका LLB करूंक कित्याक जाय? हांवें सांगलें म्हाका कानून गोत्त आसल्यार हांवें साबार लोकांक आवटसायड द कोर्ट आय कॅन हेल्प आवट, आय कॅन बी अ व्हेरी गूड लिसनर अँड लिगल असिस्टंट, लिगल काउन्सिलींग देऊन हांवें साबार कुटुंबाक बरें करयत म्हणून म्हाका एक म्हज्या मतींत आसलें. आनी हांव चिंतलें हांवें कालेंय केल्यार एक बरें काम करीसय आनी एक कुटुंबाक एक दिवो जाय जाय तशें म्हणून म्हाका आशा आसली. तशें करून हांव LLB 1997 हांवें स्टार्ट कर 2000 हांवें मूग दिलें. आनी त्या मूग दिल्ले कुडले म्हाका म्हज्या वडिलांनी शुभद सोसायटींत धाडलें. शुभद सोसायटी इज अ शेल्टर होम फॉर विमेन इन डिस्ट्रेस, हे निराश्रितांचो तो एक आश्रो. त्या 3 वर्सां थंय रावली 2000 to 2003 पर्यंत. थंय म्हाका एक 275 यंग लेडीज आय मेट, द एज गॅप ऑफ 18 to 35 मिसर 250 जाणां विमेन म्हाका मेळ्ळीं. एका सगळ्या एका प्रॉब्लेमाक वळख जाल्ली, स्पेशली काज तोडी काजर जावं न्हू, तांच्या नवऱ्याक सोडणं, कुटुंब सोडणं, धावन आयली, काइंड ऑफ हॅरासमेंट इन मॅरेज. आनी थोडी इंटरकास्ट मॅरेजाक वचून थंयसर तांकां संतोश नासतना धावन आयिल्ली. मागीर थोडी फॅमिली तावन सांगनासतना दे स्कॉन्डेड फ्रॉम द फॅमिलीज लायक दॅट देखी. मागीर थोडी सायकोलॉजिकल इफेक्ट जाली, थोडी इंटरकास्ट मॅरेजा मुखार गेली, मागीर घरतान वत्ताड तशें तांकां थंय सेफ्टी म्हूण बघनासलें तशें आयली. थोडी आमाल पिवण्याक बली जाल्ली, तांचे श्रीयुत बली जाल्ल्यो आसल्यो, थोडी ताच्या नवऱ्या तावन अशें केलें. तशें नाना रितीचे प्रॉब्लेमाक वळख जाल्ली थंयसर आसली. थंयसर आसतना हांव तांचे सांगात जियेतना म्हाका म्हज्या कॉंग्रिगेशनाचो उद्देश तो कसो हांवें दयाळ मोग फादर फावंडरान आमकां शिकयल्लो. आतां आमचो फावंडर देवाचो सेवाक मनसिंजर RFC मस्करेनस, रेमंड फ्रांसीस कमिलस मस्करेनस आमकां तो मोग ह्या लोकां सरशी वांटचे खातीर हो संस्थो ताणें घडिल्लो. आनी म्हाका एक रियली ते एक म्हणजे एक फावंडेशन म्हणजे थंयसर हांव शिकलें कशें एका सल्ले कडेन उलोवचें, ताचे कशें खंयच्या टायपाचे कश्ट आसात ते जाणा जावचें, आनी ताका कशें हांवें स्पंदन करीत गे म्हणून. तशें आसतना आमी रिहॅबिलिटेशन करतले 6 महिन्याक, इट्स कायंड ऑफ गिविंग अ होम अवे फ्रॉम होम. ताचे उपरांत 6 महिन्याक रिहॅबिलिटेशन दिल्ले उपरांत तांकां इल्लें स्किल डिवेलॉपमेंट शिकोवचें, मागीर इल्लें काउन्सिलींग दिवन ताका खंय सेट करीत, या खंय म्हणी कामाक धाडयेत गे, या खंयच्या दुसऱ्या संस्थान धाडयेत गे. तशें त्या टायमार म्हाका साबार लोकांचे वळख जाली, स्पेशली NGOs ऑफ कर्नाटका. तशें मस्तू जाणांचे वळख जावन हांवें कारण करचें आसलें. हांकां इल्लो वेळ इल्ले दीस आमचे कडेन दवरून लिटल मोर एज्युकेशना खातीर की ह्या जॉबा खातीर दुसरे कडेन हांव धाडटली. तशें करतना एक नेटवर्कर तीं कुटुंबां तीं भुरगीं फुलोवन आयलीं. मागीर सो सम ऑफ देम एंड फॉर द कायंड ऑफ तांकां काजाराचें जिवनंत जायना म्हण जाल्यार वी हेल्प देम फॉर लिगल प्रोविजन. तशें कर थोड्यांनी तांचे काजर नाका म्हणून हें केलें, रद्द केलें. थोडीं सेकेंड टायम नव्या लायफाक रिगलीं. तशें थोड्यांच्या घराक ऑपोजिशन आसलें, तांकां काउन्सिलींग दिवन तांणी दोनी कुटुंबां प्रिपेर करन तशें तीं सांगात आयलीं. तशें म्हाका एका कुटुंबां बांदचें केलें म्हणजे ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी. ताच्या उपरांत नेक्स्ट तुमी दुसऱ्या कडेन गेल्यात की
ना थंयसर तें जाल्ले उपरांत हांवें चिंतलें आतां आमच्या मंगळुरांत सबार कुटुंबांनी सेपरेशन ऑफ कपल्स आसा. तशें म्हूण 2003 हांवें म्हज्या वडिलांक सांगून एक लिगल एड सेंटर रचन केलें. तें आमच्या जिवनदारा सोशल सर्वीस ट्रस्ट म्हणून आमचें ट्रस्ट आसा कुलशेकर वॉज रजिस्टर्ड इन 1999. मागीर 2003 तें दुसरें पुरा काम आसतना ताचें तें दुसरें पळयतलें, पूण हांवें एक लिगल एड सेंटर म्हणून शुभदत्तावन हांगासर येवन हें स्टार्ट केलें. थंयतना दिसाक म्हाका एक 7 केसीस मेळटल्यो. कपल्स हू आर सेपरेटेड दिसाक 7 थोडे कॅथलिक्स कॅथलिक्स हिंदूज मुस्लिम्स म्हज्या कामांत रिलीजन म्हणून ना, बट हू हॅज अ प्रॉब्लेम. आनी तशेंच करतना मागीर स्लोली स्लोली काजराचे सोन ह्युमन रायट्स वायलेशनाची दुसऱ्या रितीची आतां फॉर एग्जाम्पल लँड प्रॉब्लेम तशें मस्त जाणां येवंक स्टार्ट जालीं. एक कोणें पळय म्हजे तन बरेंपण घेतलां तशें तीं एकामेकां सांगून सर सर येवंक सुरू जालीं. मागीर 2005 मिसर हांव थंयसर रावलीं, त्या लिगल एड सेंटर रावलीं. मागीर हांव वामनजूर शिफ्ट जालें, थंय सुपिरियर जावन 3 वर्सां रावलीं. बट एज अ सुपिरियर म्हजे रिस्पोन्सिबिलिटी करतलें, पूण म्हज्या मीस हांव इन्स्टेड ऑफ कमींग टू कुलशेकर वी स्टार्टेड इन वा मंजूर. तशें मस्तू जाणां स्त्रियो मस्तू कुटुंबां म्हज्या जिवनांत म्हाका मेळ्ळ्यांत तशें हांव चिंतून आसलें. हांकां काले म्हणी आनी इल्लें बरें करया म्हणून आशा आसली म्हाका. आनी हांवें म्हज्या जिवना अरावंड 65 कपल्स हू आर सेपरेटेड आय हॅव पुट देम टुगेदर या दे आर रियुनायटेड एन्ड देर आर 14 चिल्ड्रन हू आर बॉर्न आफ्टर माय इंटरवेन्शन टू देअर फॅमिलीज. तशें म्हाका मस्तू कुटुंबाची वळख आसा आनी त्या कुटुंबाक एक हांव एक तांच्या कुटुंबाची अंत व्यक्ती म्हणल्या बरी ती म्हाका आज लेखतात. आनी तांच्या खंयच्याय समस्यांनी सिस्टर मारियो लागे फोन केला समज जाता कोण ना म्हणून येतात. जाल्यार समटायम्स ते एक पूट सांगात आयले परते बिगडण काले जाल्ले आसा जाल्यार आय जर्नी विथ देम ते कायंड ऑफ फॉलो अप कर हांव दवरता. पूण थोडे पुढे मस्त बिझी आसताना म्हाका जायना, बट हाव एवर आय ट्राय माय बेस्ट टू तांचे लायक कॉन्टेक्ट दवरून बिल्ड अप करूंक ट्राय करना. आतां ते वा मंजूर ताच्या उपरांत तुमी मुल्केक पावल्यात. ना ना वा मंजूर हांव 2008 आमी सरावली. 8 हांव दिल्ली गेली. ओके वय थंय बिशप्स कॉन्फरन्साक इंडियन बिशप्स कॉन्फरन्सांत जस्टीस पीस एन्ड डेवलपमेंट म्हणून एक संस्था आसा, म्हळ्यार न्याय नीत शांती आनी अभिवृद्धीचो आयोग. आतां आपल्या हांगा आयोग आसात, तशें सीबीसीएंत आसात, कॅथलिक बिशप कॉन्फरन्सांत आसात. तातूंत त्या टायमार 2007 फूड क्रायसीस स्टार्ट जाल्लें. ते फूड क्रायसीस स्टार्ट जाताना बिस्पाच्या मंडळीन चिंतलें आमी आमच्या देश आमच्या म्हळ्यार राष्ट्रीय रितीर आमी लोकांच्या कश्टांक स्पंदन जावन काले म्हणी करी जाय म्हणून ह्या आयोगान चिंतलें. तेन्ना ताणें आमच्या आमच्या सुपिरियर जनरल ते दाणा सिस्टर ज्योती म्हणून आसली तिका विचारलें तुमकां सिस्टर मारियो लाग दाडयेत गे तिका इल्लें लॉचें एक्सपिरियन्स आसा अशें म्हणून दाडयेत गे म्हणून विचारलें. तेन्ना म्हजी जनरल म्हणाली जायत हांव धाडटा म्हणाली. तशें हांव दिल्ली पावलीं. दिल्ली पावून सगळे आमच्या इंडियाच्या 12 हे आसात काल्या रिजन्स आसात आनी त्या दाणा 161 डायसिसो मात्र आसल्यो. आतां 165 मिसर पावलां. त्या तितल्या डायसिसांत आमचे एक ऑर्गनायजेशन करून रायट टू फूड कॅम्पेन म्हणून आमी स्टार्ट केलें, आहाराचें आंदोलन म्हणून. तातूंत ते गव्हर्मेंटाचे स्किम्स आसात, आतां पब्लीक डिस्ट्रिब्युशन सिस्टम जावं दी ए कार्ड म्हणटा आमी, अंत्योदय अन्न योजना म्हणटा, मागीर ICDS म्हणून प्रोग्राम आसात, धाकट्या भुरग्यांक 0 to 6 म्हणजे प्रोग्राम आसात. आनी हे मिड डे मील त्या टायमार स्टार्ट जाल्ले, ताचे क्वॉलिटी ऑफ हे. मागीर 100 days लेबर तशें 100 दिसांचे काम तशें. मागीर आमचो घरसो मलगो म्हळ्यार कोण पळय काम करता तो मेल्यार ताका इल्लें बेनिफीट तशें. आनी ओल्ड एज पेन्शनाक त्या टायमार काली 200 मेळटले ताका ते पयशे सर्चे खातीर आमी पॉलिसी लेवल काम करूंक स्टार्ट केलें. ते आमी काम करतना काली आमचे काली गजमताचे मात्र आमी करनातले. थंय हे सुप्रीम कोर्ट कमिशनर्स ऑन द रायट टू फूड केस म्हणून आसात ते आसात. मागीर ते केस PIL गेल्लो आमचो
गोन्साल्वेस कॉलिन गोन्साल्वेस फ्रॉम बॉम्बे. सो तचे संगत एच आर एल तचे आम्ही सगळा संगत मिळून इंडिया लेवल एक एक मेगा कॅम्पेन केले 3 वर्षात. तसे आम्ही 3 वर्षात कॅम्पेन केल्या उपरांत इन 2013 May 2nd फूड सिक्युरिटी बिल पास झाले. मग September 12, 2013 आमचे ऍक्ट पास झाले and food security act passed. Tashin dalant as at least you have some kind of legal entitlement for the poor ani amche main focus on as ek rural poor akatire magir scst group akatire magete primitive tribes mona sad amcha hanga amka melan ant chapulo but it was the all over india zalant sabar kade प्रिमिटिव ट्रायबल पीपल असतात त्या लोकांक तुका एक महिन्याक 35 kg राईस बेसिक प्लस अनादर 35 kg फ्री ऑफ राईस. सो 70 kg राईस तांक महिन्याक मेळचे खातीर आम्ही वावरले आणि आमकां त्या ओरिसाक आणि वेताना तो लोक एक महिन्यांत एक दिस 70 kg एक बॅक काढून मांड्यार वेताना ते पळयताना कितली खुशी जाता म्हणून ना. आणि तशेंच इवन द ओल्ड एज पेन्शन 200 असले आता 1200 मुसर झाला. तशें म्हणल्यार द डिझर्विंग फॅमिलीज आर गेटिंग सम बेनिफिट्स. तर म्हजी एक आशा आसली द टॅक्स पेयर्स मनी शूड रीच टू द पुअर थ्रू डिफरंट प्रोग्राम. तशें करून ते पॉलिसी लेवल म्हाका काम केलां मस्त खुशी झाली. त्याच्या उपरांत म्हजी जर्नी रावना आता हे फूड सिक्युरिटी आयले ते कसे इम्प्लिमेंट जाता त्या खातीर म्हजे डॉक्टरेट करूं म्हणून हांव मुखार बैसरली त्याच फिल्डांत. तशें हांवें 2013 फूड सिक्युरिटीचे ऍक्ट झाले न्हय. त्याच्या उपरांत 2014 म्हजे रजिस्टर केले भारतीदास युनिवर्सिटी ट्रिचींत हे केले. दीस इज गव्हर्मेंट युनिवर्सिटी वेर एज आय हॅड टू पे ओनली 6,500 फीज फॉर माय फर्स्ट इयर 5,500 फॉर माय सेकंड इयर 3rd year for 6,500. PhD on food security. Yes, national food security. How it is implemented among the slum dwellers. Okay. Yeah. Kanche maka katta nakala ek target group kaanmo jay aslo who are under the margin. So tashe kana me slum macha kan gele because slum macha start zale recent phenomena am chantu. Whereas em kale urbanization zalle prant ye slums surge zalle but they were undocumented. सो या अनडॉक्युमेंटेड स्लम स्लम डुवेलर्स डॉक्युमेंटेड करचे या इनफॉर्म्ड हे मायग्रंट्स करचे म्हजी एक आशा आसली. तशें हांवें मँगलोरांत आमी 2013 हांव एक मायग्रंट डिस्कवरी जिवनधारा सोशल सर्वीस ट्रस्टांत स्टार्ट केलें. इट वॉज टुगेदर विथ द लेबर डिपार्टमेंट. तो फाटल्या 2013 आज मिसर आमच्या मँगलोराच्या कोणी ते कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीन काम करतल्यांक पहिले आम्ही आमच्या ऑफिसात येऊन रजिस्टर करतले. अराउंड 6 आमची सोशल वर्कर्स ते काम करता एव्हरी सायटा वचून तांकां आपोवन हाडणं तांचे करता. पूण आता परत ते ऑनलाईन चलता आमच्या ऑफिसांत ते त्या टायपाचे काम चलता. वेरएज म्हाका अशी आसली हे फूड सिक्युरिटी ऍक्ट स्लम डुवेलर्सांक मेळा जाय तांकां ते एका गांवांत हांव ते ह्या गांवांत येतात. पूण तांकां वेर इज अ डॉक्युमेंट दे डू नॉट हॅव अ डॉक्युमेंट. विदाउट इट अ डॉक्युमेंट नो बडी कॅन गेट द पीडीएस सिस्टम. सो दॅट सिजनल मायग्रंट्सांकी एक डॉक्युमेंट म्हणून मेळटा. आतां एकलो बेल्लारी तावन आयल्यार आमच्या पीडीएस सिस्टमांत तावन ताका वरी येत ताच्या दिसाचे काले म्हणटात तांदूळ घे हे काले वरचे म्हणटा ते एक प्रोविजन आसा. तशेंच तांकां पेन्शन मेळचे बरी करूंक जाता. फॉर एग्जाम्पल वी हॅव कर्नाटक बिल्डर्स अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर सेस ऍक्ट म्हणून आसा 1966 अंत आयले. ताच्या प्रकार तांकां आमी रजिस्टर केल्यार या मायग्रंट्सांक रजिस्टर केल्यार तांकां एटलिस्ट 13 टायप्सचे स्किम्स मेळटात. तांच्या भुरग्यांक LKG तावन PhD शिकता स्कॉलरशीप मेळटा. मस्त मेळना बट इल्लें इल्लें सबळ मेळटा. मागीर तांकां मेडिकल असिस्टंट्स मेळटा. इवन ESI ना तर जाल्यार इवन ऍक्सिडेंट जावन काली पडल्यार सर्टन कायंड ऑफ बेनिफीट दे गेट. सो दॅट्स द वे दे आर हेल्प्ड आउट. इवन तांकां काजार जाताना तांच्या काजाराक 50,000 पयसो मेळटा. मागीर तांची काम करतना तांकां नव्यांत काम करूंक जाय जे ताका वस्तू हाडूंक जाय जे ते वस्तू हाडूंक की गव्हर्मेंट पयशे दिता.
जाल्या टायपाचें तशें तशें करून आमी साबार स्कुलांनी वचून घे या पीटीएक पेरंटीचे सोसी आसतना या दुसऱ्या तुका आसतना पब्लीक प्लेसार तशें स्किम आनी पुरा लोकांक आमी ह्या टायपाचें एज्युकेशन दिवन उंतायलां. आनी म्हजे आनी एक आशा आसले ते पीडीएस सिस्टम समा सला जाय म्हणून तशें करून आमच्या एंटायर इंडियान एक मॉनिटरींग बॉडी म्हणून आसा. दॅट्स बिकॉज ऑफ दीस एडवोकेसी सोशल एडवोकेसी आमी ती स्ट्रॅटेजी यूज करता. पूण सगळ्यांनी आमी ते लूप होल्स आसात पूण आमचे डिझायर आसा ते सगळ्यांनी ते प्रॅक्टीस जायचे तशें आमी मुखार वचून आसा. मागीर ताच्या उपरांत तुमी पीएचडी जॉयन जाल्या मागीर पीएचडी कंप्लीट करून उपरांत तुमचो खंय आसलो वावर? पीएचडी कंप्लीट करून जाल्या उपरांत आमचे प्रोविन्शियलाच्यान आमकां इलेक्शन आनी आसता कळ्ळें अपॉयंटमेंट आसता तशें म्हाका एज्युकेशनाचे कॉर्डिनेटर जावन सिलेक्ट जाली. फस्ट टायम 2013 हांव प्रोविन्शियल काउंसिलर जाल्ली तेदाणा म्हजी पीएचडी चलतली. मागीर हांव सोशल वर्कान आसली तेंत काम करनासली. पूण सेकेंड टर्म येताना 2016 परते म्हाका सेकेंड काउंसिलर जावन विंचले. पूण आमच्या त्या टिमांत आमी दोगां जाणां सिस्टर सोशल वर्कांत स्टडी स्पेशलायजेशन केल्ली. एकली सिस्टर अन्ना मरिया ती मागीर तिणे सोशल वर्काचें कॉर्डिनेशन कंटिन्यू केलें. मागीर तशें म्हाका एज्युकेशनाचें कॉर्डिनेशन करचें पडलें. तशें हांव म्हजे सोशल वर्काचे वर्काचे स्ट्रॅटजीस घेवन एज्युकेशनान कशें चेंज हाडी येतकी म्हणून मस्त वावुरली. पूण म्हाका इल्लें कश्ट भोगतलें म्हळ्यार दॅट इज नॉट माय कप ऑफ टी. बट कॉंग्रिगेशनाक म्हाका मस्तू वर्सां समाजाच्या सेवे खातीर गळसूंक म्हाका ताणें ऑपॉर्च्युनिटी दिल्ली. पूण चड म्हजी सेवा कॉंग्रिगेशना भितर म्हणून हांवें करूंक गुत्तना. ऑलमोस्ट ऑल माय सर्विसीस गोन ओनली टू द दीस वन. मागीर हांवें चिंतलें देवाक खुशी आसा तो लेट मी डू स्टार्ट इट. बट द सेम सोशल वर्काचे स्ट्रॅटजीस काडून एज्युकेशनान स्टार्ट करून एक टोटल क्वॉलिटी मॅनेजमेंट म्हणून एक टायपाचें एज्युकेशन मेळा जाय आनी टिचर्सांची क्वॉलिटी बरी जाय जाय तशें हांव इल्लें पेस हाडलें. पूण ऑटोमॅटिक तुमच्या प्रोविन्शियल हेटान गे तुमी आमच्या प्रोविन्शियल हेटान वी हॅव अराउंड 10 कॅम्पस. आमच्या प्रॉविन्सांत 10 कॅम्पसांत स्कूल आसात. बऱ्याच दुसऱ्या कॅम्पसांत थोडे कडे आमचे सिस्टर सीबी इस्कलांत चर्च इस्कलांत शिकयतात आनी थोडे कडेन आमकां स्कुलां नात. तशें हावेवर इट वे मे बी आमकां खंय ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळ्या गे थंय हांवें म्हाका कितें दिवंक जाता तें हांवें केलां. तशें एका तरांची तृप्ती बट एट द सेम टायम बिल्डींग फॅमिलीज एन्ड एट द सेम टायम गिवींग दॅट टायप ऑफ एज्युकेशन. आतां आमच्या पेतेन एज्युकेशन सोसायटीच्या ज्या प्रकार वी हॅव अ विजन टू बिल्ड टू प्रोमोट द ग्लोरी ऑफ गॉड एन्ड द होलीनेस ऑफ द मेंबर्स तशें खंय गेल्ल्या कडे गे ते एक बरेंपण हेरां ते जायचे म्हणली एक म्हजी आशा आनी तिस्स ते मुखार दवरून हांव गेली. ही सगळीं वर्सां कितली वर्सां आतां तुमकां हे जावन म्हळ्यार तुमचें फायनल प्रोफेशन जावन? म्हजे फायनल प्रोफेशन जाल्ले द इयर 1995 जाल्ले म्हजे फायनल प्रोफेशन. ताचे उपरांत म्हजे मंजुरांत सेक्रेटरी जावन हांवें ती ऑफीस सेक्रेटरी जावन काम केलें. ताचे उपरांत म्हजे चडावत आसली सेवा काली ह्या दोन फिल्डांत मात्र वन्स वीथ कपल्स हू आर सेपरेटेड तशें मागीर स्लम मंत मागीर फूड सेक्युरिटी जंतू. ओके सो ऑलमोस्ट 30 इयर्स नेक्स्ट या 30 इयर्सांत तुमचो मस्तो वावर जाला सोशल सेक्टरान जाला एज्युकेशनल सेक्टरार जाला एडमिनिस्ट्रेटीव फिल्डार जाला हे सगळें सांगात घालून पाटी पळयताना समथींग दॅट ऑलवेज कम्स टू युअर माइंड काले म्हळ्यार आय कॅनॉट फॉगेट दीस. एक संतोषाचे विशय जावंक पुरो या मस्तो बेजारायचे दीस हॅज स्टक इन युअर हार्ट तसले कांय एक विशय आल्यार तुमी शेअर करीत गी? आमी सोशल वर्क करताना आमी थोड्या घरांनी रिकतो थोड्यांनी घरांनी रिकताना ते घर गी खालें म्हणजे ते तुका समजून वर्ड्स म्हाका मेळनात. जाल्यार नो वॉल्स ओनली नो वॉल्स ओनली जस्ट अबाव सम कायंड ऑफ एक कर्टन कशें घालतात पळय एक पोरणी सारी त्या टायपाचीं घरां हांवें पळयल्यांत आमच्याच कोडियाळांत. तशें आसतना म्हाका तें चिंतलें
ಯೋ ಲೋಕ ಶಂಗ ಸರಸ್ತ ಹಚ್ಚಕತ್ತಿನ ಯೆಸ್ ವಿಮೆನ್ ಆರ್ ಲಿವಿಂಗ್ ಇನ್ ನೀಟ್ ಅಂಡ್ ಗ್ರೋನ್ ಅಪ್ ಗರ್ಲ್ಸ್ ಅದು ಸೊ ವಾಟ್ ಈಸ್ ದೈಟ್ ತಶೆ ಮುಜೆ ಆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮುಜೆ ಜೀವನ ಕೆದಾಣೈ ರೈಟ್ಸ್ ಬೇಸ್ಡ್ ಅಪ್ರೋಚ್ ಹ್ಯೂಮನ್ ರೈಟ್ಸ್ ಬೇಸ್ಡ್ ಅಪ್ರೋಚ್ ಆ ಮಗದ ಚಾರಿಟಿ ಅನ್ನ ದೇವನ್ ಗೊತ್ತನ ಆಜ್ ಮಿಸರಿ ಅಮೆ ಕೊಣಾಕಿ ದಾ ಪೈಸೆ ಅಮೆ ದೇವನ್ ಅಂತ ತೆ ಮಗ ದೇವನ್ ಗೊತ್ತನ ಪೂರ್ಣ ಅವು ತಾನೆ ತಚಿನ್ ತಾನೆ ತಚಸ್ ಪಾಯ ರಾವಜ್ ಅನಿ ತಣೆಂತ ತಚಿ ಏಕ್ ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್ ಇಂಡಿಪೆಂಡೆನ್ಸ್ ತಣೆ ಸುದುನ್ ಕಡಿ ಜಮ್ಳು ಮುಜು ಏಕ್ ಉದ್ದೇಶ ಸೊ ದಟ್ ಇಸ್ ವಾಟ್ ಐ ಹ್ಯಾವ್ ವರ್ಕ್ಡ್ ಫಾರ್ ಇನ್ ದೋಸ್ ಇಯರ್ಸ್ आणि आम्ही त्या ते पळून आम्ही सिस्टर आणि नंबर सांगले प्रतिच्या कडे आम्ही सांगले सिस्टर आणि नंबर येम पुरा आमक पुळे येताना आमच्या अंतू ए वॉट टाईप ऑफ लाईफ इज इट सो वाय कॅन्ट यू वर्क विथ द गव्हर्नमेंट सो देन आम्ही वसून लेबर डिपार्टमेंट लगे वसून आम्ही त्यांच्या कडे उलवून तांक असे स्कीम मेळचे बरी तसे केलं मागीर आणि एक आम्ही पळयले अंतू ह्युमन ट्राफिकिंग ಸೊ ಆಮ್ಚೆ 2016 ಅಂತ ಆಮ್ಸು ಜನರಲ್ ಚಾಪ್ಟರ್ಸ್ ಇರ್ಲು ಸೊ ಜನರಲ್ ಚಾಪ್ಟರ್ ಜಾತಾನ ತಾನಿ ದೋನ್ ಪ್ರಯಾರಿಟಿ ಇಶ್ಯೂಸ್ ಆಮ್ಕ ಕಾಣ್ಗೆಲ್ಲೆ ಒನ್ ಈಸ್ ಪ್ರಮೋಟಿಂಗ್ ಸೇಫ್ ಮೈಗ್ರೇಷನ್ ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ಈಸ್ ಆಂಟಿ ಹ್ಯೂಮನ್ ಟ್ರಾಫಿಕಿಂಗ್ ಸೊ ಏ ಆಂಟಿ ಹ್ಯೂಮನ್ ಟ್ರಾಫಿಕಿಂಗ್ ಚಬಳಾರಿಕ್ 2013 ಅಂತ ಅವು ಯಾಕ ಸೆಮಿನಾರ್ ಆಕ ಹಂಗ ಪೌರ್ಲಿ ಕೈ ಬಾಂಬೆ ತೈ ಕಮಟಿಪುರ ಅಂತ ರೆಡ್ ರೈಟ್ ಏರಿಯಾಕ್ ಪೌಲಿ ಹಿಂಗ ಸರ್ ಪಾವತನ ಮುಜ ದೋಳ್ಯಾನಿ ಪೊಳೆಯಲ್ಲೇ ಆಜ್ ಮಿಸರ್ ನಾವು ವಿಸರನ ಗರ್ಲ್ಸ್ ಆಫ್ 13, 14, 15, 16 ಬಿಕಮಿಂಗ್ ಅ ಪ್ರೇ ಯಾ ಸೆಕ್ಸ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಯಾ ಟು ನಾಟ್ ಒನ್ ಆರ್ ಟೂ ಮೆನ್ ಬಟ್ 10 to 11 ಮೆನ್ ಅಂದ್ರೆ ಅವ್ನು ದೋನ್ ದಿಸ್ ತೈಂತ ಸಂಜೆ 4 to 7 ಓ ಕ್ಲಾಕ್ ಮಿಸರ್ ರಾವನ್ ಫ್ರಮ್ ಎ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಐ ಹ್ಯಾವ್ ಜಸ್ಟ್ ಒಬ್ಸರ್ವ್ಡ್ ಸೊ ತಶಂಕರ್ನ ಅಮ್ಚ ಸಂಸ್ಥೆ ಅಥವಾ ನಮ್ಕ ಮುಸ್ತು ಬಗ್ಲೆ ಅಮ್ಚ ಆಸ್ ಎ ಕಾಂಗ್ರಿಗೇಷನ್ ವಿ ಶುಡ್ ವರ್ಕ್ ಫಾರ್ ಇಟ್ ಅಂಡ್ ದರ್ ಇಸ್ ಕೈಂಡ್ ಆಫ್ ಸೋಷಿಯಲ್ ಅಡ್ವೊಕೇಸಿ ಆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಗೇವನ್ ಆಮೇಲೆ ಕಾಮ ಕರಿಜೆ ಮನೋನ್ ಅಮ್ಚ ಅಮ್ಕ ಮಾತು ಬಗಲ್ಲೆ ನೀ ಬೆತ್ತೆನಿ ಸಿಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಮಾತ್ರ ನೀ ಸೊ ದರ್ ಇಸ್ ಅ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಆಫ್ ಆಲ್ ದ ರಿಲಿಜಿಯಸ್ ಆಫ್ ದ ಗ್ಲೋಬ್ ಗೊತ್ತಕ್ಕ ಆಮೇಲೆ ಮುಂಟಾವ್ ಅಮ್ಚ ಇಂಡಿಯಾ ಜಾಕ ಆಮೇಲೆ ಮುಂಟಾವ್ ಅಮೃತ್ ಓರ್ ತಲಿತ ಕುಮ್ ಇಂಡಿಯಾ ತಶೆಂತ ತಲಿತ ಕುಮ್ ಊಟ ಜಾಗೆ ತಶೆ ಸಗ್ಲಾ ಕಂಟ್ರೀಸ್ ಆಸಾತ್ ಸೊ ತಶೆ ಹಾಂ ಆಮೇಲೆ ಪಟ್ಲ್ಯಾ 4 ವರ್ಷ ಅಂತ ಅವ್ನು ತಕ್ಕ ಈಗ ಟ್ರೈನರ್ ಜಾವನ್ ಅವ್ನು ಕಾಮ ಕರ್ತ ಆಮೇಲೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕೆಲ್ಲೆ ಕೊರೋನಾಚ್ಯ ಟೈಮರ್ ಕೊರೋನಾಚ್ಯ ಟೈಮರ್ ಓಮನ್ ಜೊತೆ ಮುಂಜೆ ಟರ್ಮ್ ಮುಗ್ದು ನಾವು ಮುಲ್ಕಿಗಿರ್ಲಿ ಸಬಾರುವೆ ಟೈಮ್ ಅಸಲು ತಶೆ ಮುಂಜೆ ಮುಂಜೆ ಪ್ರಿಪೇರ್ ಕರ್ನಂತ ಹೋಗ್ತಲ್ಲಿ ತಶೆ ಪ್ರಿಪೇರ್ ಕರ್ನಸ್ತಾನ ಮಕ್ಕ ರೋಮಾ ತಾವ್ದಾನೆ ಈ ಸಾರ್ಲೆ ವೈ ಕಂಟ್ ಯು ಸ್ಟಾರ್ಟ್ ವೈ ಕಂಟ್ ಯು ಕ್ರಿಯೇಟ್ ಯಂಗ್ ಅಂಬಾಸಿಡರ್ಸ್ ಎಗೇನ್ಸ್ಟ್ ಹ್ಯೂಮನ್ ಟ್ರಾಫಿಕಿಂಗ್ ತಶೆ ಅರೌಂಡ್ 25 ಕಂಟ್ರೀಸ್ ಅಚ್ಚ ಯೂತಂಕ ಅವ್ನು ಕ್ಲಾಸ್ ದಿತ ವೈ ತಶೆ ತಾಣಿ ಯೂತಾನೆ ಕಶೆ ಆಂಟಿ ಹ್ಯೂಮನ್ ಟ್ರಾಫಿಕ ವಿಷಯ ಅಂತ ಕಶೆ ಲೋಕಾಗ ಜಾಗೋಣಿ ದೇವಂಚಿ ಆನೆ ಕಶೆ ಲೀಗಲ್ ಪ್ರೊವಿಜನ್ ತಾಣಿ ತಂಗ ಖರ್ಚೆ ಯಾ ರಿಹ್ಯಾಬಿಲಿಟೇಷನ್ ಖರ್ಚೆ ಯಾ ಕ್ಯಾಂಪೇನ್ ಕಶೆ ಖರ್ಚೆ ಮನು ಸಬಾರ್ ಕಡೆ ವರ್ಕ್ಶಾಪ್ ಕಂಡಕ್ಟ್ ಕರ್ತ ಸಡಾವತ್ ಕರ್ತವ ಇಂಡಿಯಾ ಮುಸ್ತು ಕಡೆ ಕೆಲ್ಯಾತ್ ಪುಣ ಆತ ಆಮೇಲೆ ಸಡಾವತ ಆನ್ಲೈನ್ ಕರ್ತ ಬಿಕಾಸ್ ಮಕ ಪೈಸ್ ಓಸೋಂಗ್ನಾಕ ಬಟ್ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ವಿಚ್ ಯು ಕ್ಯಾನ್ ಡೂ ಥ್ರೂ ಆನ್ಲೈನ್ ಥ್ರೂ ಗೂಗಲ್ ಮೀಟ್ ಸೊ ಇಟ್ಸ್ ಪಾಸಿಬಲ್ ಥ್ರೂ ಝೂಮ್ ಮೀಟಿಂಗ್ ಅನ್ನು ಕರ್ತ ಅನ್ನ ಸಬಾರ್ ಜನ ಮಕ್ಕ ಯಾ ರೀತಿ ಮಕ್ಕ ಮುಂಚೆ ಅಡ್ವೈಸ್ ಅನ್ನ ಸಾರ್ತದೆ ತಶೆ ಐ ವಾಂಟ್ ಟು ಕ್ರಿಯೇಟ್ ವರ್ಲ್ಡ್ ವಿಚ್ ಹ್ಯಾಸ್ ಅ ಬೇಸ್ ಆಫ್ ಡಿಗ್ನಿಟಿ ಆಸ್ ಹೂ ದೇ ಆರ್ ವೈ ತೆ ಆಮೇಲೆ ತೆ ಕಮಟಿಪುರ ಪೊಳೆ ಇಲ್ಲ ಉರ್ವಿ ಆಜ್ ಮುಜ ಕಳ್ಸ್ ಅಂತ ಈಗ ತರಚೆ ಡಿಗ್ನಿಟಿ ಮನ್ ಬಸ್ಲ ಯಾ ಹ್ಯೂಮನ್ ಹ್ಯೂಮನ್ ರೈಟ್ಸ್ ಫಾರ್ ಹ್ಯೂಮನ್ ಡಿಗ್ನಿಟಿ ಮನ್ ತಶೆ ಅಂತ ಏಕೆಸಲ ಮಗಿರಿ ಅವೆ ಹಂಗ ಪುಳಿಲ್ಲ ಏ ತೋ ನಾನು ಮುಜ ಜೀವನ ಚರ್ ಮುಸ್ತು ಪ್ರಭಾವಗಲ್ಲ ಆತ ತಚ ಉಪ್ರ ನಾವು ಏಕ ಮುಜ ಆಶೆ ಆಸ ಸಮಾಜ ಕುಣೀತ ವ್ಯಕ್ತಿ ಜಾಂದಿ ವೆದರ್ ಇಟ್ ಇಸ್ ಮೇಲ್ ಆರ್ ಫಿಮೇಲ್ then should have their own dignity of life so sexual trafficking happens to everybody ani maka amcha karnal amcha dakshina kannada ant 2013 to 15 ame sir how amcha women and child department atavun ani social welfare board atavun maka ngo forum atavun tani maka ngo representative zaun vinsirle aka kai government office ant ಸೆಕ್ಚುಲ್ ಹೆರಾಸ್ಮೆಂಟ್ ಜಾತ ತೈ ಸರ್ ಏಕ ಅನಾಲಿಸಿಸ್ ಕೊರು ತಶೆ ಹಾವೇ ತಶೆ ತೈ 3 ವರ್ಷ ಕಾಮ ಕೆಲ ಮಾಗಿರ
आमचे चाइल्ड वेलफेयर कमिटी भुरग्यांचं कोर्ट म्हणटा पळय थंयसर आम्ही 2013 काम केलं. आणि एक एव्हरी वेनसडे भुरग्यांचे केसीस पळयतात, अराउंड 60 केसीस वी यूज्ड टू गेट इन मँगलोर. सो तशें होल ऑफ कर्नाटकांत हें करताना म्हाका एक आशा आसली, वाय कंट वी क्रिएट सम कायंड ऑफ सीडीज. आणि तशें हांवें 44 मॉड्युल्स हांव प्रिपेर्ड फॉर चिल्ड्रन फॉर बेटर टुमोरो. इट वॉज स्पॉन्सर्ड बाय द कर्नाटका गव्हर्मेंट इन द इयर 2015. तशें ते कॉपी सुमार 2000 हांवें त्या टायमार केल्ले. मागीर हांवें गव्हर्मेंटाक ते प्रेजेंट केली, ICDS डिपार्टमेंटाक. सो दॅट दे हॅव यूज इट फॉर इन डिफरंट लँग्वेजीस. आनी हांवें डेलींत आसतना राईट टू फूड कॅम्पेनाची एक सी डी केली आमच्या कमिशनातून. ती चौदा लँग्वेजाक पावून सगळ्यांच्या घरा आज पावून सगळ्या लोकांक ते एक कशे आमचे राईट्स क्लेम करचे. आणि म्हणजे राईट्स क्लेम करून म्हाका जायनातल्या वेळार वॉट आर द रिड्रेस मेकनिजम दॅट आय हॅव. सो दॅट वे दॅट्स वन ऑफ द थिंग. मागीर म्हजी आनी एक खुशी करचे म्हणल्यार आता म्हाका म्हजे कडेन आय मे हॅव लिटल बीट ऑफ गुड वील, बट समबडी हॅज मनी, समबडी हॅज platform where we come together, prepare a kind of movement building. So all should come together and advocate for a issue. So tashankar makam podla parchantu acha amcha human traffic chantu kartana ata ami ek patla ek varsha taun amche slums in Guwahati ane Meerut ante thaisar mustu gypsy che burgi kaam karna sat जिप्सीस. या देन देर आर सो मेनी कायंड ऑफ म्हणजे सोशल लेवलाक बली जाल्ली आसात, खंयच्या खंयच्या एरियाची येतात ती. तशें मागीर तांच्या खातीर एक टायपाचे हांवें मायग्रंट डेस्क आतां रिसंटली स्टार्ट केला. थंयसर सबार रिलीजियस डिफरंट कॉंग्रिगेशनां घातात म्हणून ती वावर करतात. सो देस द डिफरंट मॉडल्स वी वॉन्ट टू क्रिएट. तशें पोवन हांव ऑक्टोबराच्या 22nd to 24 रोमाक वचून आमचे तलितकुम इंटरनॅशनलचे फोरम आसले, एडवोकेसी फोरम म्हणून. थंयसर हे मॉडल कशें काम करता म्हणून आय हॅड टू रिप्रेझेंट. येस, तशें केलां. मागीर आनी एक एरिया म्हणजे सो वर्क ऑफ एरिया इज आर्म्स ट्रेड ट्रीटी. दिस आर्म्स अँड एम्युनिशन द वर्ल्ड युजस फॉर ट्रेडिंग, स्पेशली द कन्व्हेन्शनल आर्म्स विदाउट एनीथिंग. त्या खातीर ते एक ट्रीटी जायचे म्हणून ते 2009, 10, 11 आसले. तसं 2010 आणि 11 इंटरनॅशनल लेवल. 2010 आणि 11 UN रिप्रेझेंट केला हांवें. UN रिप्रेझेंट करून एक तरेचे एक ट्रीटी जायचे आमच्या इंडियान साईन करीचे म्हणल्या खातीर वद्दाडले. आम्ही हांगा दिल्ली आसतना आमचे त्या टायमार डिफेन्स मिनिस्टराकडे हजार पटी अपॉइंटमेंट विचारल्या तो दिनातलो, पूण आमकां ते युनायटेड नेशना वेतना तो मेळ्ळो. तशें म्हणटना आमी सांगले, सर येस्ट हाव मेनी टायम्स वी केम एट युअर फीट बट यू नेवर एक्सेप्टेड अस, बट हियर यू वी आर इन कायंड ऑफ इक्वल फोरम न्हू. सो तशें आमी उलयले, बट स्टील ते कोणाक तल्या ट्रायपाच्या ट्रीक हें करूंक नाका. सो तशें मागीर हे डिफरंट टायप्स ऑफ मॉडल्स वॉट वी हॅड क्रिएटेड एट द पॉलिसी लेवल ते मस्त कंट्रीन हांवें रिप्रेझेंट केलां. पूण स्पेशली म्हाका कलंबोगचें आमी कितें बरें काम करता ते आनी एका कंट्रीक थोडे पटी इन्स्पिरेशन जाता. आनी आमचे ल्हान रितीन आमी स्टार्ट केलें ते व्हडल्या रितीन वेतना आमकां एक खुशी जाता. आनी प्रत्येक जावन खाण इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो यू कॅनॉट सी समवन गोईंग हंग्री बिकॉज आय एम फेड ऑल टायम्स पर डे. इफ माय सिस्टर ऑर ब्रदर इज हंग्री इज माय ड्युटी टू प्रोवाइड. सो दॅट वे आय ऑलवेज एडवोकेट फॉर द राईट्स. आणि खंयचे हांव काम करताना म्हाका मुस्तुपटी कला ऑब्जेक्शन्साचे आसतात, पूण सदावत आमी काम करचे गव्हर्मेंट ऑथॉरिटी ओट्टुत्त ब्युरोक्रेट्स ओट्टुत्त द ऑफिस ऑफ द सिव्हील सप्लायज चे PDSचे मागीर जाऊ NREGC जाऊंक पुरो विलेज अकाउंटंटा कडे जाऊंक पुरो. तशें पुराय करताना ते पुराय करतात पूण दिनात, पूण थोड्या टायमार आमी कंटिन्युअस लोकांनी फोकस करताना ते एका तरार लोकांक बेनिफीट जाता. सो दॅट्स द जॉय ऑफ गिव्हिंग माय सेल्फ. एका सायडीर तुम्ही तुमचे हायर स्टडीज कसे कंटिन्यू केले आणि दुसऱ्या दुसऱ्या फिल्डाक तुम्ही गेल्यात ऑफ स्टडीज, आणि अनेक सायडीर ग्रासरूट लेवल आता सोशल वर्क सामाजिक तांकां न्याय
न्याय दिवचो जावंक पुरो या तांचे बेसीक नीड्स प्रोवायड करचे जावंक पुरो. हाच्या सगळ्यांच्या मध्ये तुमचे रिलीजियस लाईफ तुम्ही कसे मॅनेज केले? आय मीन टू बी इन कॉन्टॅक्ट विथ गॉड स्पिरिच्युअली मोर अँड मोर. तुम्ही हरेक टाइम वेन यू आर इन द फील्ड, हाऊ डू यू गेट टाइम? रिलीजियस लाईफ इज रिअल माय लाईफ अँड दॅट इज पार्ट ऑफ माय मिशन. मागणे जाल्ल्या शिवाय दुसरे ना. म्हजी एक पॉलिसी जीवनांत, गीव फस्ट 1 hour टू गॉड अँड टेक दॅट फेलो इन ऑल माय वर्क्स, वेदर इट इज 18 hours ओर 10 hours इट मेक्स नो डिफरन्स. तशें म्हाका सकाळीं इल्ली वेगी उठची सवय आसा. बाय 4:45 हांव उठतां, 5:15 भितर हांव चपला पावतां, 5:15 to 6:15 एक घंटो हांव मागण्याक करसिता. दॅट इज मौन मागणे, आमी मेडिटेशन म्हणटा या पर्सनल प्रेयर म्हणटा. ते म्हाका जायना जाल्यार म्हाका जेवंकी जायना, दुसरी जायना, म्हळ्यार दॅट इज म्हज्या जिवनाचे काले म्हणजे सारा ते. बिकॉज आय होल्ड ऑन टू दॅट कायंड ऑफ स्पिरिच्युअलिटी, बिकॉज अनलेस ही गिव्स मी आय कांट गिव. आय एम ओनली एन इन्स्ट्रुमेंट. आम्ही खाली एक हातेर आहात मात्र, आणि आम्ही खाली करचे ताणे सांगल्याशिवाय काय करूंक जायना. आणि मुझ्या जीवनात हांवें पळयले खंयच्याय, आता म्हणजे लहान प्रेयर आय स्टार्टेड दॅट कपल्साच्या, आणि आय वॉज नॉट इवन 30 दॅट टाईम टू डील विथ कपल्स हू हॅव 25 years ऑफ मॅरेज. हू एम आय? आय एम नॉट नॉट एन व्हेरी स्मॉल माय एज त्या टायमार, पूण आय हॅड सो मच ऑफ सपोर्ट फ्रॉम गॉड अँड माय कॉंग्रिगेशनाच्या. नुसतं कले थोडे पुढे कले मिस्टेक केले, हांव दोघे असले म्हणजे वडिलांकडे अशें अशें हांवें केलें, अशें अशें जालें, तर म्हाका ती गायड करतली. आनी समाजान ती सबार लोक आसलो. वेन आय डील विथ कपल्स आय हॅड 1 or 2 मेन फेलोज फ्रॉम मँगलोर सिटी, दे बोथ वेअर बँक एम्प्लॉईज, दे इज टू गायड अशें कायंड ऑफ प्रोसेस. तशें करताना मागीर मागणें जावं थोडे पुढे संजेचे रेगुलर इवनिंग प्रेयर आनी प्रेयर आसतात. सकाळीचे हांव सुकनातली, दॅट इज एवरी डे आमचे, पूण संजेचे मिटींग्स थोडे पटी आमी पयस वेता पाटी येताना सुकतले. पूण ते कोंत एक हातांत ते घुंवता, आतां मात्र हांवें घेवना, बट दॅट हातांत घुंवता. आनी मच मोर दॅन दॅट म्हाका एक केलें कोत्ता, म्हजो जेजू म्हाका सोडना ना, ताका हांवें सोडून जो ते एक तो बॉन्ड मस्त स्ट्रोंग आसलो. तो ल्हान हांव घरांत तो वाडिल्लो तशें आसल्यांत म्हाका तें हांव एक सुरी तशें म्हणून म्हाका भोगोना. आनी आमच्या कम्युनिटींत फुल्ल ऑफ लाफ्टर, फुल्ल ऑफ जॉय, आनी व्हडव्हडल्या कम्युनिटींत हांव आसलें सडा वचून मूल आंत खंय कुलशेखर आसता. वी वर अराउंड 25 to 30 सिस्टर्स in Vamanjur. We were 30 to sometimes 40 sisters. Now ata mulki astam ata ikra jana sam, at that kind of community life also mustu amka santosh dita. Tashe eka manachi eka ani ekale gote ami kale kar chamche katira ami karina ne, tashe astar amka community tan boro support maka melda ani te devache besama sapde ani tache kam mun chintana. तो म्हाका आद येतोळी ताणें हात सोडूना आनी तो मुखार व्हरता. बिकॉज ताणें म्हाका ये आनी पळय मात म्हणूना, ताणें म्हाका ये पळय राव म्हूण सांगला. तो तशें जावन हांव चिंता तो म्हजे सांगता रावता. आतां सडावत जाणां चिंतात धार्मीक क्षेत्राक गेल्यार मागणें मात्र ते दुसरें कांय ना म्हण. आतां तुमची जिणी आयकताना म्हाका इतलें प्रेरण मेळटा की लोकल धर ताच्या उपरांत राज्य मट्टार, ताच्या नॅशनल वयर इंटरनॅशनल मट्टार तितलें तुमचें एक गरजेवंता खातीर इतलें तुमी करताना. आतां हें पळयतले विक्षकाक तुमी कितें संदेश एक दिवंक आशयतात म्हळ्यार थ्रू कॉंग्रेगेशन ऑल्सो, थ्रू द रिलीजियस लायफ ऑल्सो, हाव यू कॅन कॉन्ट्रिब्यूट अशें करियेत म्हण एक संदेश विक्षकांक दितात म्हण जाल्यार. आमच्या बेतनी संस्थांत आमच्या फाउंडरान आमकां सांगले खंय तूं वच देवाची शुभवार्थ तूं प्रसार कर. इट इज नॉट दॅट एज्युकेशन ऑर सोशल वर्क ऑर खंयची सेवा इज नॉट इम्पॉर्टंट, हाव आय एनकाउंटर टू पीपल. सो म्हजे एक आशा आसली ल्हान आसतना आसली तित आशा एक कुटुंबां हांवें बांदी जाय, कुटुंबान संतोश हांवें हाडी जाय, आनी एकल्याची दुखां हांवें पुसी जाय.
आणि जेजून तेंत म्हाका सांगला आणि आमका समेस्तांक दिला तोत्तू उलो आमच्या मातेवाच्या वांजेला इपत्तैदो अध्याय आम्ही वसल्यार आमका मेळटा तुवें कितें तुज्या धाकट्यांक तुवें केलें तेंच तुवें म्हाका केलें तुवें एक कोप उदक शेळें उदक दिल्ल्यार तसो रिवॉर्ड आमचे जावन गॅरंटी सुका ना म्हणून तशें आमी विक्षकांक सांगचें एकच आमी एक रिलिजियस जावन मस्त बरी कामां करूंक आमकां साध्यता आसा आनी बेतनी संस्थांत आमकां मस्त ऑपॉर्च्युनिटीज मेळटात आनी तशेंच इवन कुटुंबांत एक आमचे फिर गजेंचा बार रितीचे संघ संस्था आसात त्या संघ संस्थेद्वारे आमकां सेवा करूंक जाता आनी आमची इगज मतीन आमी इतलो आमच्या आत्मीक जिवनाक आमी मस्त मान्यता दिता आनी आमच्या कुटुंबांत ते आत्मीक जिवनाक आमी मान्यता दिना जाल्यार आमचो भावार्थ उणो जाल्यार ऑटोमॅटिकली तांच्या आमी करच्या करण्याक व्हॅल्यू ना त्या खातीर आमच्या कुटुंबांत आमी तो भावार्थ जिवो दवरया आनी देवाचे उत्तर वाचून आमी हेरांच्या जिवनाक एक मेल फंक्त जायचे म्हणून म्हजी आशा. आनी सिस्टर मारियोला इतलो वेळ तुमच्या सगळ्या बिझी शेड्युलाच्या मध्ये आज आयल्यात आमच्या सवें आनी तुमची जिणी आमच्या सवें तुम्ही वांटून घेतला. खंडीत जावन मस्त विक्षकांक हाच्यातून प्रेरण लाभतलेच आनी मस्त सावलाय आसतली हें कशें जावचें हें सगळें तुमकां करूंक सांगता म्हणून आमच्या सांगाता येवन हें सगळें वांटून घेतल्या तुमकां सगळ्या दायजी वर्ल्ड टिमा तर्फे हांव देव बरें करूं म्हणटा सिस्टर. सो थँक्यू सो मच. म्हाका खुशी जाली कित्याक हे एका रितीर हांवें म्हज्या मिसांव हेरांक ते वांटून घेवंक एक अवकाश तुमी दिल्लो. सो दायजी वर्ल्डाक आनी तुका हांव सदांच आभारी. सो थँक्यू सो मच. गॉड ब्लेसीस ऑल. तर विक्षकांनो ही जावन आसली आमची आईची सिस्टर सिस्टर मारियोला डिसोजा. मुखल्या आंकड्यांत आमी परतून मेळ्या आनी एक सिस्टरीच्या जिणयेच्या काणये सोवे तवळ पर्यंत मोगा सोंदी देव बरें करूं.